आहे ग्लुकोडी सेन्सर अलार्म. समजा हा पेशंट आहे, तुटून फ्लेम मध्ये पडतात, याच्यातून टाकायचं ना, इथून आतमध्ये टाकले की नंतर आपलं ब्रेक ओढायचं. नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबई माता बाल संगोपन संस्था राजगुरुनगर आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन. मित्रांनो, हे विज्ञान प्रदर्शन 1 ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी होतं आणि पूर्ण तालुक्यातील 109 प्रकल्पांनी या प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये शेती उपयोगाचे सुद्धा बरेच प्रकल्प आहेत. तर विद्यार्थ्यांनी कोणते कोणते प्रकल्प विज्ञान प्रदर्शनात सादर केलेले आहेत हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद, आभारी आहोत. शास्त्र प्रदर्शनामध्ये आपलं स्वागत आहे. मुंबई माता बालसंगोपन केंद्राचा गेल्या 7 वर्षापासून चालू असलेला हा उपक्रम ग्रामीण विद्यार्थ्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यायचा होता, ज्या योगे त्यांनी त्यांच्या डोक्यातल्या संकल्पना, त्यांच्या अडचणी सोडवण्याकरता विचारपूर्वक केलेल्या संकल्पना पुढे आणाव्या असा एक त्याच्यामागचा हेतू आहे आणि तो बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला साध्य होताना दिसत आहे. खूप विचार करतात मुलं, टाकाऊ गोष्टींच्यामधनं खूप गोष्टी बनवत आहेत, नाविन्यपूर्ण आहेत आणि त्यांचा उत्साह अत्यंत वाखाणण्याजोगा आहे. त्याची माहिती देत असताना त्यांच्यामधलं जो एक अभिमान आहे, त्यांच्यामधला एक जो कॉन्फिडन्स आहे, तो तर खूपच मला आवडला आणि मला अत्यंत आनंद होतो की ही संकल्पना रुजली आहे आणि मुलांना तोडफोड करण्याच्या ऐवजी जोडण्याचं एक सामर्थ्य या वैज्ञानिक प्रदर्शनामध्ये मिळतं. मला खूप आनंद होतो की असे उपक्रम संस्थेच्या माध्यमातून आम्ही राबवतो. धन्यवाद, खूप आनंद होतो आपण सगळे आलात, आपण आपला सहभाग घेतला आणि आपल्याला आमचा पाठिंबा असाच राहील हे लक्षात ठेवा. धन्यवाद. आमच्या शाळेचे नाव आहे आदर्श विद्यालय आंबोली. तुमचं नाव? माझं नाव प्रेरणानाथ शिंदे. आमच्या उपकरणाचे नाव आहे ग्लुकोडी सेन्सर अलार्म. समजा हा पेशंट आहे, याला हे सलाईन लावले, ही पट्टी वजन आहे, ह्या पट्टी वजनला ही ग्लुकोजची बॉटल लावली आहे. जसजसं हे ग्लुकोज संपेल, म्हणजेच ह्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जसजसं ग्लुकोज जाईल तसतसं हे ग्लुकोजची बॉटल हलकी होत जाणार, म्हणजेच हे हळूहळू थोडंसं वरती जाणार आणि जेव्हा ग्लुकोज संपेल तेव्हा हे बजर वाजणार. म्हणजे डॉक्टर किंवा नर्स यांना सूचना मिळेल की इथं ग्लुकोज संपलं आहे, म्हणजे ते येऊन दुसरी बॉटल लावतील. असं केल्याने ह्या व्यक्तीचा जीव वाचेल, नाही तर ह्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त उलटे ह्या ग्लुकोजच्या बॉटलमध्ये जाते ना, तर ते तसे होणार नाही. तुझं आहे का सांग, नाव सांग. अपेक्षा मारुती मुंडे. शाळेचं नाव? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खराबवाडी. ओके, कसं चालते यंत्र? सर्वप्रथम सायकलचे चाक, स्टँड, इलेक्ट्रिक मोटर, पुली, बादी व शेंगा गोळा करण्यासाठी ते यांचा आपण वापर केलेला आहे. सर्वप्रथम सायकलचे चाक स्टँडला व्यवस्थितपणे फिट करून घेतलेले आहे व नंतर चाक फिरवण्यासाठी आपण इलेक्ट्रिक मोटरचा वापर केलेला आहे. विद्युत प्रवाह सुरू करून मोटर सुरू केल्यामुळे सायकलचे चाक एका गोलाकार विशिष्ट गतीने फिरू लागते, जसे की या पद्धतीने. सायकलचे चाक गोलाकार गतीने फिरत असताना शेंगाच्या ढाळ्या त्या धरल्या तर शेंगा तुटून फ्लेममध्ये पडतात. सध्या आपण कशा कशा शेंगा हे करू शकतो? भुईमुगाच्या शेंगासाठी हे यंत्र वापरलेलं आहे, पण सध्या सीझन नाही म्हणून आम्ही हरभऱ्याच्या ढाळ्याचा उपयोग केलेला आहे आणि या साहित्यामुळे आपल्याला असा उपयोग होतो की कमी वेळात व कमी श्रमात जास्त साहित्य काम करता येतो आणि या साहित्यामध्ये सर्व टाकाऊ साहित्याचा वापर केलेला आहे. जुन्या सायकलचे चाक, ही इलेक्ट्रिक मोटर माझी आयुष्यमान काम करते त्यासाठी वापरली जाणारी ही इलेक्ट्रिक मोटर आहे. नाव सांग तुझं.
माझं नाव शर्मा विकासराव, माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुलवाडी. मी आता सातवीत शिकतो. मी दिव्यांग विद्यार्थी आहे. मी माझ्यासाठी वाजेपर्यंत असणार आहे. मी त्यानंतर या व्हीलचेअर एक्सटेन्शन बनवलं आहे, ज्याच्या मदतीने म्हणजे व्हीलचेअरच्या मदतीने मी शाळेच्या रॅम्पवरून वर्गात जातो. बेंचवर बसता येत नाही, मग बेंचवर बसण्यासाठी आई वडिलांची मदत लागते. मग ती मदत न लागता मी स्वतः कसं बसतो त्याचा विचार करताना मी हे बनवलं आहे. तर मी व्हीलचेअरला अशी एक फळी लावली आहे की ज्यानी व्हीलचेअरनी मी वर्गात गेलो की ते असं त्या फळीला हँडल लावलंय, तर हँडल असा माग ओढला की ही फळी लागते. मग इथं बेंच असेल तर ही फळी अशी वर आली की मी सरकत सरकत हे बेंचवर बसू शकत. त्यासाठी बनवलं. ठीक आहे, चांगलं प्रोजेक्ट करे. वापर नाही आणि आपण पावसाचे पाण्याला पाणी देऊ शकतो. आपण कमीत कमी एक गुंठ्यामध्ये 100 एकर एवढं उत्पादन घेऊ शकतो. त्याच्यात फुलांचं फळांचं जास्त उत्पादन आहे. ही पद्धत इस्रायलमध्ये आली होती कारण तिथे शेती करण्यासाठी जागा खूप कमी आहे. त्या चित्त्यामुळे त्यांनी ही पद्धत काढली. व्हेरी गुड. नमस्कार, माझे नाव श्रेय शरद गोल्डे आहे. मी DC जनरेटर बनवले आहे. DC मोटर पासून स्लाइड जनरेटर ही बॅटरी आणि बॅटरीची एनर्जी स्विच मधून DC मोटर पण इकडे बॅटरी नाही, त्याच्यामुळे हा लाईट चालू होणार नाही. त्याच्यामुळे याला अजून एक DC मोटर जोडली गेली आहे जेने की हा लाईट चालू होतो. हा DC मोटर कसा आहे, मी लाईट जनरेट करून याला लाईट देणे मोटर DC मोटर लागेल ना त्याला घ्यायला, नाही का? आपल्या घरातलं सगळं काय असतं AC. ओके, DC वरती काय चार्ज करता येतं माहितीये? नवीन गाड्या आहेत ना इलेक्ट्रिक व्हेकल, त्याला DC दिलं तर पटकन चार्ज होतो. DC वरती त्याला वेळ लागतो. कशी करतो तुम्हाला चाप नव्हतं ना, माझ्या डोक्यात विचार आला की आपण DC मोटरनी म्हणजे बऱ्याच वेळा मी युट्यूबवर व्हिडिओ बघितले, DC मोटरनी बऱ्याच वेळा म्हणजे पोटॅटो मधून DC मोटर फिंगू शकते. मग आपण असं का नाही करू शकतो, DC मोटर पासून लाईट का नाही बनवू शकत? तर मी माझ्या दादाला विचारलं, दादा म्हणलं होतं, त्याला म्हणलं मला एकदा सांग, त्यांनी सांगितलं, त्यांनी त्याच्यात मला सहकार्य केलं. जर बर्फ ठेवले तर त्याची जी वाफ असते ती वर येते आणि या पंख्याच्या या पंख्यामुळं ते कूलरमध्ये असं असतं ना आपलं. मी सायकल पेरणी यंत्र तयार केले. लोकसंख्या वाढल्यामुळे शेतीचे तुकडीकरण झाले आणि शेतीचे छोटे छोटे तुकडे झाले आहेत आणि त्या तुकड्यांमध्ये आधुनिक अवजारे जसे की ट्रॅक्टर, हार्वेस्टर, पॉवर ट्रेलर हे चालवणे खूप अवघड व खर्चिक बनले आहे. त्यासाठी आम्ही हे सोपे व इंधनाशिवाय चालणारे सायकल पेरणी यंत्र तयार केले आहे. त्याचे अनेक फायदे आहेत जसे की हे इंधन याचे इंधनापासून इंधनाची बचत होते, प्रदूषण होत नाही, पैशांची बचत होते, कमी मनुष्यबळ धान्याचीही बचत होते आणि वेळेत पेरणी करून आपल्याला पीक साधता येते. जसे ट्रॅक्टरवाल्याला अनेक जागेवर जायचे असते, कदाचित तो एखाद्या वेळेस आपल्याकडे येत नाही.
हे कमी खर्चात तयार होणारे सायकल पेरणी यंत्र आहे. हे कसे चालते मी तुम्हाला करून दाखवतो. आपण चालू शकतो. छोटस रान होत शेताकडे आणि तिकडे आहे ना ट्रॅक्टर जात नव्हतं आणि त्याच्यामुळे त्याला वळायला चालत नव्हतं आणि आजूबाजूचं रान तसेच राहून त्याच्यात गवत उगत होतं आणि चांगलं पीक येत नव्हतं. त्यासाठी मी हे यंत्र तयार केले. की मी पुरवणी यंत्र बघितले होते की माझा विचार आला की आपण याने पेरणी यंत्र करू शकतो. त्यानंतर मी हे पेरणी यंत्र तयार घेऊन येतो. काय सांगाल सर प्रदर्शनाबद्दल. मुंबई माता बाल संगोपन संस्था राजगुरुनगर यांच्या माध्यमातून कोरोनानंतर प्रथमच विद्यार्थ्यांना त्यांचे क्रिएशन दाखवण्याची एक संधी प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध करून दिला. संस्थेचे आदरणीय डॉक्टर माधव साठे सर त्याचप्रमाणे सर्व स्टाफचे मी अभिनंदन आणि कौतुक करतो. कारण ग्रामीण भागातील मुलांचं जे टॅलेंट या ठिकाणी दाखवण्याची संधी त्यांना मिळाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक नवीन क्रिएटिव्हिटी तयार केलेली आहे त्यांच्या म्हणजे स्वतःची क्रिएटिव्हिटी आणि ग्रामीण भागामध्ये एवढं टॅलेंट ठासून भरलेलं आहे हे या ठिकाणी इथं आल्यावर समजतं. एक सुंदर असं छान प्रदर्शनाचं आयोजन संस्थेने केलं त्याबद्दल संस्थेचे खूप खूप आभार. धन्यवाद. नाव सांगा तुमचं. माझं नमस्कार. माझं नाव सुकुन सवाजे गावा कॅमेरा शूटिंग ज्वालामुखी करत आहे. ज्वालामुखीच्या पहिल्या स्टार्टिंगला आपलं हे स्फोट होतो ना जो पाण्याच्या नावा पाण्याच्या दाबामुळे होतो तो स्फोट दाखवत आहे कुर्ती एक. मी घरी करतो. मी अग्निशामक बनवलंय इलेक्ट्रिक यांनी आग कुठे लागली तर विझवते. मग येतो तीच व्हायचं होतं हे तर त्याने विझवलं. अग्निशामक माहित होणार कसं म्हणजे काय होणार आग लागली. माझे नाव प्रज्ञेश दत्तात्रय घनवट. माझे नाव जुबेर जावेदीन. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौथी. आमच्या प्रयोगाचे नाव टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवणे. आम्ही पहिला एक बंद पडलेला बल्ब घेतला त्याच्यात तीन पार्ट केले. या वरच्या पार्ट मध्ये आम्ही एक होल पाडले त्याच्यात 4 CC मोटार चटकवली व चार्जरच्या आतमधले किट चिटकवले व हे सर्व पार्ट चिटकून घेतले. त्यानंतर आम्ही त्याला पंखा लावला आणि ते आम्ही हे होल्डरला लावले. त्याचा फायदा काय मिळतो. आपण हे गाडीत उन्हाळा येणार आहे आपण हे गाडीत पण वापरू शकतो. आपल्याला गाडीत गरम झाले की आपण हे गाडीत पण वापरू शकतो. त्याला मोटर जोडली ती ACची जोडलेली आहे ना तुम्ही. 4 CC. ओके. त्याच्यामध्ये DCची मोटर वापरून तुम्ही सेलवर पण करू शकता. व्यवस्थित करा.
नाव सांग तुझं? माझं नाव आर्यन संतोष सुतार. मी श्री सुमंत विद्यालय या शाळेतून आलोय. व पिंपरी बुद्रुक. व ही आहे पीक संरक्षण यंत्र. याची रचना आम्ही एक लोखंडी स्टँडवर एक मोटर बसवली आहे. व मोटर लाईटची साखळी शेजारी स्टीलची थाळी आहे. ही तालुक्यानंतर ही साखळी ती गोल फिरते. म्हणजे आज त्यापासून आवाज निर्माण होतो. व याचे कमी श्रमात आपण जास्त क्षेत्रामध्ये हे संरक्षण करू शकतो. आपण स्वतःच्या गाण्याऐवजी संरक्षण करता येते. ह्या आमच्या उपक्रमामुळे उत्पन्न शेतीचे उत्पन्न खूप वाढते. ओके, चालू करून दाखव. आणि हवेवर पण चालतं ना? हवेवर सोलर पॅनल याच्या चालते. ओके, ठीक. पाणी बचत यंत्र. नाव सांग तुझं? आलोक सखाराम डावरे. माझे नाव आलोक सखाराम डावरे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुरगाव बुद्रुक. मी इयत्ता सातवी शिकतो. काय प्रयोग केलाय? माझा प्रयोग आहे पाण्याची बचत. आता बघा, घरांमध्ये माणसं असतात, त्यांना माहीत नाही ती मोटर चालू करतात आणि टाकी भरायला होतात. त्यांना माहीत नाही कवा आपण मोटर चालू केली त्यांनी, पण त्याला माहीत नाही कवा भरण कवा नाही. तेव्हा तर ती उतू पण जाते, पाणी उतून रोड येते, रोड चिखल होतो, आपल्याला पाणी प्यायला भेटत नाही. त्यासाठी प्रोजेक्ट बनलो. आता बघा, ही टाकीमध्ये पाणी आहे, पण मग पाणी नाही. पाणी सांगतो पाणी आहे आणि पाणी वत नाही तसे जाकड वरवर येणार. वर आल्यावर टाकी भरली म्हणजे माणसांना सांगणार टाकी भरली तर आपण त्वरित मोटर बंद करायचं. माझे नाव आयुष संजय डावरे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोरेगाव बुद्रुक. माझ्या प्रयोगाचे नाव भूकंप दर्शक यंत्र आणि व्हॅक्युम क्लिनर. व्हॅक्युम क्लिनर व्हॅक्युम क्लिनर कचरा ओढण्यासाठी. आणि हे बनवले कशापासून? ऍडजस्टमेंट. ओके, ऍडजस्टमेंट आतमध्ये लावलंय आणि ही बरणी आहे. पाहू शकाल ऍडजस्टमेंट आतमध्ये आहे. डी सी फॅन आहे. त्याला अडॅप्टर वगैरे जोडला असेल ना फॅनला? ए सी फॅन आहे ना? ठीक, सॉरी, ए सी फॅन आहे. ए सी फॅनवर तयार केलेलं आहे. दाखव कशा प्रकारे काम करते. व्हॅक्युम क्लिनर आहे आणि दुसरं काय आहे? भूकंप दर्शक यंत्र. ओके, याचं काम कसं आहे? भूकंप आल्यावर आपल्याला सांग. ओके, जर भूकंप आला की जमीन हादरते आणि लोक मारतात भूकंप आल्यावर. मग भूकंप आलं जमीन हादरते ना आपल्याला सांगणार. ओके, त्याचे सेन्सर कुठं एकच लावलेलं आहे का? हो. तुझं काय आहे? इलेक्ट्रिक मोटर. ओके, नाव सांग. सोम संतोष आवाज. हां, काय केलंय तू? इलेक्ट्रिक गाडी म्हणजे आपले वायू प्रदूषण होत नाही, पेट्रोल बचत होते, ध्वनी प्रदूषण होत नाही. ओके, इलेक्ट्रिकल मोटर तयार केलेले आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही आपली जागा सोडायची नाहीये. ज्या विद्यार्थ्यांचं परीक्षण झालेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी जेवणासाठी पाठीमागे व्यवस्था केलेली आहे, तर आपली कुपन घेऊन पाठीमागे जायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे कुपन नसते त्यांना जेवण देणार नाही, त्यामुळे सर्वांनी आपले कुपन त्या ठिकाणी दाखवायचे आहे. तुमचं काय? ज्या नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना जेवणाच्या टेबल सांभाळायला सांगितलेलं आहे त्या सर्वांनी त्या ठिकाणी जायचं आहे. माझे नाव स्वराज किरण वाले व माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोरेगाव बुद्रुक तालुका खेड जिल्हा पुणे. माझ्या प्रकल्पाचे नाव आहे उसाळ नियंत्र. सर्व विद्यार्थी आपण जो उसाचा रस पितो त्या उसाला खूप चाळावं लागतं. एका हातात तर त्या माणसाचा भरपूर वेळ जातो. आज सोप्प यंत्र आणले नाही तर तुम्ही पाहू शकता.
चालण्यासाठी यंत्र केलं आहे बघा. लोखंडी स्टूल आणि वरती एक प्लेट लावून केलेले आहे. साठे सिंपल आहे खाऊ शकतो. ठीक आहे, तुझं काय नाव आहे? नमस्कार, माझे नाव तुकाराम गोगावले. माझ्याचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोरगाव. माझ्या प्रकल्पाचे नाव आहे खत टाकणे यंत्र. आपण शेतात बघतो आपण काय लोक हाताने खत टाकतात. सोप्या सोपं आम्ही खत टाकले यंत्र. खत टाकण्यासाठी विनंती आहे की त्यांनी जेवणाच्या विभागाकडे जायचं आहे. नाव सांगा तुमचं? संतोष गोगावले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडून आम्ही आलेलो आहोत. आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे हर्बल कलेक्शन. सध्या तरी आपल्याकडे खूप दवाखाने किंवा खूप हॉस्पिटल्स आहेत. त्या हॉस्पिटल्समध्ये नवे नवे शोध लागून आपले आजार बरे करण्यासाठी आपल्याकडे गोळ्या उपलब्ध आहेत. पण त्या गोळ्यांचा आपल्या आजारांवर खूप मोठा परिणाम होतो. जसं की आपण जास्त गोळ्या खाल्ल्या की आपल्या किडण्या खराब होऊ शकतात, आपली जाडीही वाढू शकते. म्हणून आम्ही आमच्या परिसरात उपलब्ध असणारा हा हर्बल कलेक्शन म्हणजे औषधी वनस्पती तुमच्यासमोर आणल्या आहेत. खोकून कोरडा झाला जर का घसा, मधातून साठा हळद, ज्येष्ठ मध आणि अडुळसा, कोंड्याच्या डोक्यामध्ये झाला एका साठा, केस धुताना लावा मेहंदी, शिके काही अनरिठा, पिकलं आहे एक केस, डोक्यावर होईल चांदी, नैसर्गिक रंग आहे केसांना लावा मेहंदी, गाणं म्हणण्यासाठी झाला आहात तुम्ही अधीर, गोड मधुर आवाजासाठी खा ज्येष्ठ मध रांगीर, आपला दमा घालवण्यासाठी आपल्याला सुंठ, दालचिनी, लवंग, तुळस व गवती चहा जर आपण नियमित याचा काढा करून पिला तर आपला दमा कमी होतो. पित्त प्रकोप झाला आहे, पोटातून येत आहेत कळा, पोटासाठी खा आवळा हिरडा भेरडा म्हणजे त्रिफळा, वातामुळे पोटात होत आहेत वेदना खाओ वा सैदव मीठ आलं लिंबूनी पुदिना, संगणकावर काम करून थकली आहे नजर, डोळ्यांसाठी खावे चांगले पपई आणि गाजर. लहान वयामध्ये ढोल मढोल झाला का तुमचा बेटा, जाडी कमी करण्यासाठी जरा कमी खा बटाटा, धूळ प्रदूषणाचा आता झाला आहे कळस, शुद्ध हवेसाठी लावा कडुलिंब आणि तुळस. धन्यवाद. माझं नाव श्रेया सुभाष शिंदे. माझ्या शाळेचं नाव देव इंग्लिश स्कूल निमगाव. साहित्य माझ्या प्रयोगाचं नाव गार्डन टूल. त्याच्यासाठी लागणारे साहित्य ब्रेक केबल, लोखंड, पाईप व नरसाळे. उपयोग आहे त्याचा उपयोग असा होतो की शेतीसाठी उपयोगी पडतं व वयस्कर लोकांना ज्यांना मनक्याचा वगैरे त्रास आहे त्यांना वाकून काम करण्याची गरज पडत नाही, जास्त त्रास होत नाही. म्हणजे बिया लावण्यासाठी उपयोग होतो आणि मनुष्यबळ पण कमी लागतं. पाहू शकाल मित्रांनो, इथं बिया आहेत वेगवेगळ्या, ते याच्यातून टाकायचं ना, इथून आतमध्ये टाकले की नंतर आपलं ब्रेक ओढायचा, ब्रेक ओढल्यानंतर ती बी खाली रुजली जाते मार्केट. ठीक. नमस्कार, माझं नाव रोहित राहुल गुंजे. मी आता 9वी महात्मा गांधी विद्यापीठ शिकत आहे. मी आज बिना इलेक्ट्रिसिटीवर चालणारा वॉटर पंप काही ठिकाणी आपण गावाच्या जागी पाहू शकतो. इलेक्ट्रिसिटी नसते पावसाळ्याच्या दिवसात वगैरे, लाईट जर गेली तर 2-3 महिने किंवा कदाचित 1 आठवडाभरसुद्धा लाईट येत नाही, तर आपण तिथे विहिरीत पाणी काढू शकतो याच्या थ्रू. किंवा मग आता आपण बिल्डिंगमध्ये राहतो सपोज खेडमध्ये, तर तिथं मेंटेनन्स वगैरे व्यवस्थित नाही भरला गेला तर आपले MSUV वाले आपल्या घरचे पॉमांची जे लाईन असते ते कट करते, त्यामुळे आपल्याला पाणी भेटू शकत नाही, त्यामुळे खूप खाल होतात. त्याच्यासाठी आपण हे करू शकतो की आपण पाणी विहिरीतून सुद्धा पाणी काढू शकतो किंवा मग टाकीतून सुद्धा पाणी काढू शकतो. Okay.
म्हणजे हँडपंप सारखं तू तयार केलेलं आहे. नाव सांग. आर्ष जावीशे. काय प्रयोग केलाय? ड्रिल मशीन. ओके, डीसी ड्रिल मशीन आहे. हो, डीसी घरी बनवली आहे. ह्याच्या आतमध्ये एक मोटर लावली आणि हे बीट बसून असं ड्रिल चक आहे आणि ते अडॅप्टरवर कनेक्ट केली मी आणि आतमध्ये याला मी हे कापलं ना तिथून प्लस आणि मायनसचे दोन वायरी निघतात तर ते दोन वायरी मी बॅटरीवर पण कनेक्ट करू शकतो ना. आतमध्ये लिथियम सेल पण लावले तर मी दुसरा चार्जर घेऊन त्याला चार्ज पण करू शकतो. 24 आवर्स चालू शकतो. ठीक आहे, चांगला प्रयोग केला. ना बॉर्डर सिक्युरिटी सिस्टम. माझं नाव तनिष दीपक गोसावी. मी इथं महात्मा गांधी विद्यालय 9वीमध्ये शिकतो. ही बॉर्डर सिक्युरिटी सिस्टीम मी केलेली आहे. आता बॉर्डर कशी आपले बंकर्स वगैरे असतात तर बंकर माहिती का आपण मोठं रॅडर लावू शकत नाही ना, तिथे तेवढी जागाच नसते आणि जरी समजा आपण तिथे रॅडर लावला ना तर मग सिक्युरिट राहणारच नाही ना बंकर. आता समजा त्या बंकरच्या सिक्युरिटीसाठी जर आपण असं आपला कसं म्हणजे आता आर्मी कसे आर्मीवाले एक जरी बंदूक त्यांची गेली तर त्याची नोंद ठेवतात, माहिती वगैरे ठेवतात ना. असं समजा बंकर टू सेन्सर 4-5 किलोमीटरचा काही जे डिस्टन्स असेल हे जर आपल्याला माहीत पडलं ना मग आपण हे सेन्स करू शकतो. आता हे आता एखादा म्हणजे समजा आता एखाद्या वेळेस आपल्या आर्मीचे जे जवान आहेत मी पेट्रोलिंग करतो आणि आपल्या परवानगीशिवाय एखादी गोष्ट आपल्याला समजा फिरायला जायची आपण बॉर्डर होते फिरायला नाही ना आपल्या फिरायला ट्रिप काढली बॉर्डरचा असं तर नाही ना. मी आपल्या परवानगीशिवाय एखादी घातक वस्तू जी आपल्या डॅमेज करू शकते एखादा अतिरेकी वगैरे तोच येणार आहे ना आपल्या परवानगीशिवाय मग आपण त्याला लगेच सेन्स करू शकतो. तर कसं आपण बॅटरी बॅकअप चालू करायला इथं डिस्प्लेमध्ये दाखवतो. बघा आता मी या डायरेक्शन करतो आणि या डायरेक्शन दाखवतो. बघा या डायरेक्शन करतो या डायरेक्शन दाखवते. त्याच्या दोन प्रकारचे आवाज आहे. लांब असतं ना असं एक मिनिट हात करून चालला लांब असतं ना असं गॅप गॅप देतो असतो आणि जवळ आणि असं कंटिन्युअसली वाजत राहतो. त्याच्यात हे कॉलम आहे ना या कॉलमचं कॉलमवरून आपण याचं डिस्टन्स फाईंड करू शकतो आवाजावरनं. इथं मध्ये पण दाखवत असं बघा 0.7 वगैरे काय ते 0.5 त्याच्यावरून आपण याचं डिस्टन्स फाईंड करू शकतो आणि ह्याचा उपयोग आपण डे टाईमला नाही तर नाईट टाईमला कन्फर्म करू शकतो. कारण कसं नाईट टाईमला आपल्या इंडियन आर्मीचे जवान कसे पेट्रोलिंग वगैरे करायला जात असतात तर आता महाराष्ट्रात पेट्रोलची प्राईस 156.57 पैसे तुम्ही आता पण ऑनलाईन चेक करू शकता. तर आर्मीचे गाड्यांचे इंजिन इतके केपेबल आहे जिप्सीजन त्यांचे जिप्सी त्यांच्या देता लईत लय देत असे 9-10 एव्हरेज आणि त्यांचे मोठे ट्रक देत असतील इथे 5-6 एव्हरेज एवढा एव्हरेज आर्मीला परवडत सुद्धा नाही. समजा आपण 7-8 आर्मीचे सेंटर जे एकत्र गेले ना तर आपले 1-1 लाख रुपये पेट्रोल असेच वाया चाललेले आहेत आणि मोठं इंजिन असल्यामुळे पोल्युशन होत आहे ते वेगळंच होते. मग घ्यायला 7-8 लाख रुपये समजा डेली पेट्रोलिंग करायला 5 जवान जरी जात असले समजा तर त्या 5 जवानांना जीवाचा धोकाच ना करून कुडून गोळी येईन कधी आपण त्यांना काय माहीत नसतं मेन मी. आता समजा मग तो पेट्रोलिंग करायला नाही गेला मग कुठं आपल्या बेस्ट थांबणार ना. मग बेस्टची पण सिक्युरिटी इन्क्रीज होते आपल्या आणि माणूस पण सुरक्षित राहतोय आणि एखाद्या माणसाच्या नजरेतून एखादा माणूस जाऊ शकतो. मी इकडे बघतोय तुम्ही इकडे मुंबईला काय करणार पण सेन्सर जे आहेत ते 24/7 चालूच असणार आहेत ना आणि ह्याचं कनेक्शन जे आहे त्याचा उपयोग आपण समजा घरात पण करू शकतो. तर कसं आता घरात कसं आपल्या माहिती एखाद्याचं किती बारीक घर असतं तरी एक दरवाजा दोन खिडक्या असतातच ना. समजा आता मी इलेक्ट्रिसिटी वगैरे चालू केलं ना या दरवाज्यातून कोणतरी आलं या बजरच्या आवाजाने चोर करून देईन. आता चोर कसं आहे आता बघा आता चोरंक पण आता मशीन आले बघा चोरी करतात आणि पळून जातात का आता या दरवाज्यातून कोणतरी आलं ना ते सेन्स केलं यांनी या बजरच्या आवाजानेच तो पळून जाईल जरी समजा नाही गेला ना लक्ष तिथं उभं आहे म्हणून असं वाटतं. मग या डायरेक्शन कोणतरी आला फर्स्ट रिडिंग तुम्ही म्हणलं आपण बाहेर फिरायला गेलो मग कसं काय करायचं बाबा. आता बघा फर्स्ट रिडिंग कुठून या डायरेक्शनने आली ना सेकंड रिडिंग कुठून या डायरेक्शन लास्ट रिडिंग कुठून खिडकीतून समजा ही खिडकी आहे ना या खिडकीतून आली या खिडकीतून आपल्याला कळलं समजा या खिडकी कोणत्या तरी रोड लाटेच असेल ना तो रोड कुठेतरी माहिती कुठेतरी सिस्टीव असेल त्या रोडवर त्या रोडात समजा ही रिडिंग आली 7:05 आणि 7:10 त्या खिडकीचे डायरेक्शनने कोणतरी आलंय रोडवर आपण त्याला सिस्टीवने पकडू शकतो तिची हेअरस्टाईल तिचे कपडे तिची बुट्टं कशा ओपन आणि ते चोराला पण पकडू शकतो. नाही काय तर म्हणजे रिवर्स पार्किंग सेन्सर काढायचे जसं जसं जवळ येईन तसं जसं जे वाजणार ह्याचं आहे ना. आपण म्हणजे समजा आता आपलं वर समजा झालं मग आपल्याला कोण वगैरे घेतलं बॅटरीचं वगैरे सोडलं नाही कसं नियोजन झालं नियोजन वगैरे झालं नाही तर बघा ह्याच्यात 12 वॉटची बॅटरी लावलेली मी 2-व्हीलरची. आता हे जे बटन मी इकडे इकडे बटन लावत होतं तुम्ही बघितलं असं हे जे बटन जर मी चालू केलं ना हे बॅटरीवर चालते असं नाही मी बॅटरीचं बटन बंद केलं हे चार्ज मी इलेक्ट्रिसिटी कनेक्ट केली तर इलेक्ट्रिसिटी पण चालतं आणि आता हे हा कपडा बांधलाय ना त्याच्यामुळे सोलर पॅनल पण चालू आहे. आता बघा दोन्ही बंद आहे तरी इथं लाल लाईट लागते बघा मी सोलर पॅनल आहे ना याला 12 वॉट लागतं याला काय 5-6 वॉट भेटलं असेल त्याच्यावर तो लाईट तरी लावतोय. मग याला आपण 3 गोष्टी नो करू शकतो. समजा आता मला प्रोजेक्ट बनून आता 8 महिने झालेले आहेत. आता मी नाही तिकडे तालुक्याला नंतर माझ्या जिल्ह्याला सिरेक्ट झालेला प्रोजेक्ट आता तालुक्याला नंतर मला 8 महिने झाले प्रोजेक्ट बनून तो आम्ही खराब बॅटरीवर प्रोजेक्ट दाखवलेला. मग आता खराब बॅटरी एखाद्या वेळेस बॅटरीचे म्हणजे प्रॉब्लेम कसे असतात ते एनर्जी स्टोअर करून घेत नाही बाहेर फेकते लगेच असे काहीतरी प्रॉब्लेम असतात. मायाकडे जी बॅटरी होती तिचा असेल प्रॉब्लेम. आता म्हणून हा जो मी चार्जर आहे ना हा शेत पॉवर
त्याचा जो पंप असतो ना त्याचा चार्जर आहे, त्या चार्जरनी तर खराब बॅटरी एनर्जी द्यायची, लगेच सगळी प्रोव्हाइड करायची. आता समजा आपला वर बीर झाला, आपल्याला कोण वगैरे घेतलं ना, बॅटरीचं नियोजन झालं नाही, तर आपण याला सोलार वर चालू शकतो. सनलाईटला तर काय तुम्ही थांबू शकत नाही, आणि नाही काय तर आपल्याकडे जनरेटर वगैरे असतात तरी समजा नाही झालं तर या बॅटरी खराब झाली ना, या बॅटरी नाही याच्यात चार्जर नाही याच्यात म्हणजे असं चार्जिंग करू शकतो. आता मी फक्त आहे ना या डिस्प्लेची वायर काढली ना, आपण बॅटरी बटन चालू करू का बॅटरी चार्ज होती, असं करू शकतो याला आपण. आणि याच्यात आहे ना मी आता दोनच सेन्सर लावले, इथं दोन फाजे मोकळे आहेत बघा, याच्यात तुम्ही चार सेन्सर लावू शकता. जेवढा मोठा तुमच्या घरी शिवर असेल ना तेवढे तुम्ही लावू शकता. आणि हे मी फक्त ना 500 रुपयात बनवलेले, हळूहळू त्याच्यात वाजता, आता पण वाजलेलं बघा हळूहळू, तर सोलर पॅनलने होतंय म्हणजे बंद असताना तरी सोलर पॅनलने चालू राहणार. आणि ह्याचा मी खर्च फक्त 400 रुपयात केलेला आहे. हे सेन्सर आहे तुम्हाला लोक कुठं पण भेटतील ऑनलाईन वगैरे. आणि हा ना म्हणजे ह्याच्यात तीन सोर्स म्हणजे सोलर पॅनल, बॅटरी आणि ह्याच्या म्हणजे इलेक्ट्रिसिटी, तिघांपैकी एक जरी असला ना आपल्याकडे बॅटरी बॅकअपला तरी एका शो पण चालू राहील. आणि हरीशिवर समजा हाच नाही मोठा लावला तर मोठे सेन्सर जास्त सेन्सर आहे. ही वायर जी आहे ना लाल काळी, ही डिस्प्लेची ही काळी वायर आहे, ही इलेक्ट्रिसिटी म्हणजे ह्याच्यात एनर्जी प्रोव्हाइड करायला लागतील काहीतरी त्याची. आणि हे चार सेन्सरचे मी तर दोनच लावले, तुम्ही चार सेन्सर पण लावू शकता. ठीक आहे, चांगली माहिती दिली. माझं नाव सानेवरती विद्यालय, हायड्रोपोनिक सिस्टमची प्रिपरेशन झालेली आहे. हायड्रोपोनिक सिस्टम म्हणजे कमीत कमी जागेमध्ये पाण्याचा परत परत वापर करून केली शेती. ही शेती प्रथमतः इस्रायलमध्ये विकसित करण्यात आली. यामध्ये प्रथमतः ट्रेमध्ये रोपे लावली जातात. या रोपांची ठराविक वाढ झाल्यानंतर ही रोपे या प्लास्टिक ग्लासमध्ये माती व सेंद्रिय खत मिसळून लावली जातात. खाली ओलपाडून कोटाचा गावडा पसरून येतो, त्या टाकीद्वारे पाणी तसेच रोपांना आवश्यक तेवढे पोचवतं ते पोचवलं जाते. खाली कॉटनचा कपडा असल्याने आवश्यक तेवढंच पाणी शोषून घेतो. उरलेलं पाणी या पाईपद्वारा या पाईपमध्ये येते. या पाईपमध्ये जास्त झालेलं पाणी आउटलेटद्वारा दुसऱ्या टाकीमध्ये साठवून येते. हे पाणी आपण परत वापर करू शकतो किंवा अन्य कामासाठी वापर करू शकतो. पाईपद्वारा पाणी दिल्यामुळे पाण्याची बाष्पी देखील होत नाही व पाण्याची बचत होते. शहरातील लोकांसाठी ही सिस्टीम खूप उपयोगाची आहे. कमीत कमी जागेमध्ये पाण्याचा परत परत वापर करून गेलेली शेती. नाव सांगा. माझं नाव कुठे, माझ्या मित्राचे नाव सार्थक साहेबराव. आमची शाळा बंद वगैरे दोन दे, आम्ही दोघांनी मिळून थोडं खर्चात एक मोटर बीट बटन आणि वायर आणि आम्ही सेंट्रल मशीन बनवले. हा प्रयोग करायचा म्हणलं सेंसरचा खर्च त्याला परवडणार नाही म्हणून त्यांनी आम्ही असं केलं. ते ड्रिल मशीन अत्यंत उपयुक्त आहे जिथे डोंगराळ भागात की व्होल्टेज कमी असतो, लाईट गेली की परत येत नाही लवकर, त्या भागात खूप उपयोग. याला कळणार कोण तर आलेलं पाईप वर पण ओल होते पाहू शकाल. मित्रांनो, डी सीवर चालणारी ड्रिल मशीन तयार केलेली आहे. डी सी मोटर लावलेली आहे आणि बॅटरीवरून डायरेक्ट कनेक्शन दिलेलं आहे मोटरला. आणि त्याच्यापासून ही ड्रिल मशीन तयार केलेली आहे म्हणजे इलेक्ट्रिसिटी नसतानासुद्धा आपण ड्रिल करू शकतो. ठीक सर, फार्म लाईट. नमस्कार, आमच्या प्रयोगाचं नाव आहे यूटन ऍक्सिडेंट. तुमचं नाव सांगा. माझं नाव हर्ष रेजंदगार कुठे आणि माझा मित्र याचं नाव रोहन सचिन नेरे. काय प्रयोग केला? आमचा प्रयोग आहे यूटन ऍक्सिडेंट प्रिव्हेंशन आला. युटन ऍक्सिडेंट कुठं असतो? समजा डोंगरची वर त्याला रस्ते कसे असतात, एकदम काटाथाकी सरळ नसतात ना, गोल गोल वेडे मारून रस्ते असतात. त्या रस्त्यामध्ये समजा हा एक तसा रस्ता आहे, एक गाडी खालून वर चालली आहे आणि गाडी वरून खाली उतरती आहे. त्यात मला माहित नाही एक तिकडून कोण येते इकडून कोण येते. दोघं अचानक येतात, त्यात ऍक्सिडेंट नव्हतं. आम्ही रस्त्याच्या खाली असं कनेक्शन दिले आणि याबरोबर सेन्सरचा वापर आम्ही नाही केला, कारण की सेन्सरचा वापर समजा खऱ्या लाईफमध्ये सरकार करायचा म्हणला तर परवडणार नाही ना, म्हणून आम्ही बिना सेन्सर वापरता प्रयोग केला. गाडी जाईल तर लाईट लागणार इथं बघा. मग या गाडीला कळणार की कोणतरी आलेलं आहे, मी गाडी सावध होणार, तो सेम एस आय टी बनवणार, म्हणजे दोघं जण सावध आहे की त्यांची दोघांची स्पीड ते कमी करणार, दुसरं ऍक्सिडेंट नाही होणार. ठीक आहे, चांगली प्रयोग बनवले. कोण आहे इथं? काय नाव आहे? काय प्रयोग काय केलाय? वायूची निर्मिती कशी करता दाखव. संपले का? ओके. तुमचा कशाचा आहे प्रयोग? हवेचा दाब. ओके, तुमचं नाव सांगा. आर्यन महिंद शुकळे. काय प्रयोग केलाय? हवेचा दाब. कसं काम करतो?
आणि याचा उपयोग कशासाठी करू शकतो आपण? आपला टायर चालण्यासाठी, टायर मध्ये हवा भरणे, सायकलच्या ट्यूब मध्ये हवा पंप भरण्यासाठी, पंप भरण्यासाठी याचा आपण वापर करू शकतो. ठीक. नाव सांग तुझं? सुरेश दीपक वडेकर. काय प्रयोग केलाय? हायड्रॉलिक ब्रेक. ब्रेक कसं लावायचं ते सांगतो. म्हणजे दोन इंजेक्शनचा वापर करून तू हे तयार केलेलं आहे. तुमचं कशाचं आहे? स्मोक मशीन. पहिले नाव सांग. विराज अमोल खांडगे. काय प्रयोग केलाय? स्मोक मशीन. कशी काम करते? ही दुल्ली हवा आतमध्ये मोटर आणि फॅन आहे. इकडं मोटर आणि फॅन आहे. इकडली मोटर इकडे हवा आत खेचते, इकडली मोटर बाहेर हवा फेकते. बघा, इकडनं आतमध्ये घेते, इकडनं बाहेर. तुमचा काय प्रयोग काय आहे? आयुष्य निनाद करवंदे. हवा जागा लागते आणि ग्लास याच्यामध्ये प्रेस केल्यावरती ही हवा जो तुंबलेली माझ्या प्रयोगाचे नाव ज्वलनासाठी ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते. मी आता करून दाखवते. ही मेणबत्ती पेटवली मी. ऑक्सिजन आता ऑक्सिजन आहे म्हणून ही किती वेळ पण पेटू शकते तेवढी मेणबत्ती तितक्या. आपण जर काय हा काचेचा बाऊल याच्यावरती ठेवला, हेच ह्याच्यात किती ऑक्सिजन आहे तितक्या वेळ ती मेणबत्ती पेटणार आणि तेव्हा ती विझणार. तेव्हा ऑक्सिजन संपल्यावरती पाणी आतमध्ये खेचणार. विझली आता पाणी खेचलं आतमध्ये, कारण याचं ऑक्स ह्याच्या आतमधलं ऑक्सिजन संपलं आणि कार्बन डायऑक्साईड बनला याच्यामध्ये. काय प्रयोग? बॉटल शॉवर. तुझं नाव सांग. तनिष बाळू जयदे. काय प्रयोग केलाय? बॉटल शॉवर. कसं काम करते? आता या हवेच्या दाबाने पाणी बाहेर पडत. आपण आता हे थांबू, पाणी थांबलं जाणार आणि याचा उपयोग झाडांना पाणी घालण्यासाठी. झाडांना पाणी घालण्यासाठी चूक नाही झाली, चूक नाही झाली. आपण इकडे ठेवलं बरोबर ठेवलं आणि हे गुळगुळीत आणि आपलं पूर्ण असं सपाट होतं म्हणून हे निघून आलं आणि हे हलका असल्यामुळे पटकन निघून आलं. नाहीतर असं खरबुड्याकडे असतं तर सगळं पडलं असतं आणि याची सेफ्टी याच्यामध्ये पाणी आहे म्हणून याच्यासाठी सेफ्टी आपण आपण थांबवली हवा पाणी जागेवर. नाव सांग तुझं. माझे नाव साहिल किशोर पाटोळे. शाळेचे नाव भैरवनाथ विद्यालय दोंदे. आता आठवी. मी केलेल्या प्रोजेक्टचं नाव आहे अपघात रोधक यंत्र. अपघातरोधक अपघात रोधक यंत्र. डोंगर आणि डोंगरापासून वळणदार रस्ता आहे. आता स्पीड समजा या दोन्ही गाड्या अशा आल्या तर त्यांना कळत नाही ना गाडी आल्या, त्यामुळे ते अपघात होऊ शकतो त्यांचा. त्यामुळे मग आम्ही हे स्पीड ब्रेकर लावून लाईट लावून असं बनवलं की ही गाडी स्पीड ब्रेकर होऊन गेली तर काही ते लाल लाईट लागते लागली आणि ही गेला इकडे लाल लाल लाईट लागते. ओके, इकडे पण लागलेली आहे. त्यामुळे मग दोन्ही गाड्यांना कळतं की पुढून हे आलेलं आहे, वाहन आलेलं आहे, त्यामुळे आपण सावकाश गाडी चालवली पाहिजे. अपघात रोधक यंत्र आहे. मस्त प्रयोग आहे.
ठीक आहे. हॅलो झाले तुमचं नाव सांगा तुमचं. ध्रुव तुकाराम शाळे. शाळेचं नाव काय? प्रयोग काय केलाय तुम्ही? विंडमिल आहे. विंडमिलचे ना हव्याने ना चालते ते आणि त्याचं इथून कनेक्शन आहे आणि कनेक्शन एकदा पण त्याने लाईट चालते आणि इथे विहीर आहे आणि हे शेत आहे आणि चालते. विंडमिल तयार केलेली आहे का? ओके. आणि त्याच्यापासून लाईट आपण घरासाठी वापरलेली आणि शेतीसाठी. ओके, चांगलं केलं प्रयोग. नाव सांगतो. माझे नाव साहिल किशोर पाटोळे. शाळेचे नाव भैरवनाथ विद्यालय दोंदे. इयत्ता आठवी. मी केलेल्या प्रोजेक्टचं नाव आहे अपघात रोधक यंत्र. अपघातरोधक? हा, अपघातरोधक यंत्र. डोंगर आणि डोंगरापासून वळणदार रस्ता आहे. आता स्पीड समजा या दोन्ही गाड्या अशा आल्या तर त्यांना कळत नाही ना गाडी आल्या, त्यामुळे ते अपघात होऊ शकतो त्यांचा. त्यामुळे मग आम्ही हे स्पीड ब्रेकर लावून लाईट लावून असं बनवलं की ही गाडी स्पीड ब्रेकर होऊन गेली तर बघा इथे लाल लाईट लागते लागली आणि ही गेला इकडे लाल लाईट लागते. ओके, इकडे पण लागलेली आहे. त्यामुळे मग दोन्ही गाड्यांना कळतं की पुढून हे आलेलं आहे, वाहन आलेलं आहे, त्यामुळे आपण सावकाश गाडी चालवली पाहिजे. बघा अपघात रोधक यंत्र आहे, मस्त प्रयोग आहे. ठीक आहे. हॅलो झाले तुमचं? शाळेचा काय तयार काय केलं तुम्ही? कसं चालते दाखव. याचा उपयोग कशासाठी होतो? ग्रामीण भागात जिकडे लाईट नसते ना तिकडे जर शेतकऱ्याला जर अर्जंटमध्ये काही काम करायचं असेल, मोटरचं असेल, तर तो अशा पद्धतीने लाईट तयार करू शकतो. आज जर त्याच्याकडे मोठी मोटर असेल तर मग त्यामुळे ती पाण्याची मोटर पण चालू करू शकतो. ही लाईट आपण इन्व्हर्टरच्या बॅटरीमध्ये पण स्टोअर करू शकतो जेवढी पाहिजे तेवढी. वन टाईम पेमेंट अँड लाईफ टाईम सर्व्हिस आहे. थँक्यू. इकडे ही डीसी मोटर जोडलेली आहे ना? हो, डीसी मोटर आणि पुली आहे आणि तिचं कनेक्शन तर डीसी मोटर जोडलेली आहे सायकलला आणि तिचंच कनेक्शन मग डायरेक्ट इकडे वरती घेतलेलं आहे. हो, मध्ये काहीच नाही जोडलं, फक्त लाईट जोडलेली आहे. ओके, ठीक आहे, चालेल, धन्यवाद. कोण आहे इथं? नाव सांगा आधी. कशाचा प्रयोग हे केलं तुम्ही? हे आहे पवन ऊर्जा. पवन ऊर्जा? ओके, माहिती सांगता? पवन चक्की फिरल्यावर वीज निर्माण होते. वीज निर्माण झाली की ती घरामध्ये काम येते. ही ऊर्जा नैसर्गिक आणि विनामूल्य उपलब्ध असते. विनामूल्य म्हणजे त्याला कोणताही खर्च नसतो. आतमध्ये बॅटरी जोडलेली आहे का आता? हो. ठीक, नाव सांगा. मी माझं नाव ईश्वरी श्रीकांतांदे. मी आता सातवीमध्ये शिकते. मी नॅचरल हेदा हे प्रयोग केला आहे. तर तो बनवण्यासाठी सर्वप्रथम नारळाच्या साली घ्यायच्या, त्यांच्या अशा प्रकारे डाक करून घ्यायचे, त्यामध्ये थोडी हळद टाकायची आणि ते परतून घ्यायचं. नंतर त्यामध्ये ॲलोवेरा आहे त्यांच्यातलं जेल टाकायचं असं आणि ते मिक्स करून घ्यायचं. तर आपलं हे झालंय. आपण जे बाजारातून केमिकल आणतो त्यामुळे आपल्या आरोग्यावर असे परिणाम होतात. इफेक्ट्स ऑफ केमिकल हे आहे ऑन ह्युमन हेल्थ आणि त्यामुळे आपल्याला नुकसान पण खूप पोहोचतं. जळजळ होते त्या म्हणजे त्या परिस्थितीत त्या परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागतं आणि त्यामध्ये असे केमिकल्स असतात अमोनिया, हायड्रोजन पेरॉक्साईड आणि लीड ॲसिड. ह्या
केमिकल्समुळं आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे जर का आपण ह्या नॅचरल हेअरचा उपयोग केला त्याचा म्हणजे आपल्यावर कोणताही वाईट परिणाम होत नाही, त्याचा आपल्याला उपयोगच होतो. थँक्यू. ठीक आहे मित्रांनो, नॅचरल हेअर ड्रायचं आहे. ठीक आहे धन्यवाद. कशाचा प्रयोग आहे? अनुमित्र नमस्कार, मी अनुमित रवींद्र घनवट आत्ता पहिली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकी बुद्रुक इथे शिकत आहे. माझ्या प्रकल्पाचे नाव जीव वाचवणारे जॅकेट. आपल्याकडे भरपूर पाऊस पडतो, नद्यांना पूर येतो, ढगफुटीसारख्या घटनाही घडतात, काही लोक पाण्यात बुडून मरतात, काही लोक पुरात अडकल्यावर त्यांना वेळीवर मदतही मिळत नाही. अशा वेळी मी हे जॅकेट तयार केले आहे. याला हवाई बंद बाटल्या जॅकेटला घट्टपणे शिवलेले आहे. पुरात अडकलेली लहान मुलं, वयस्कर माणसं आणि अपंग व्यक्ती यांचा जीव वाचू शकतो. धन्यवाद. मित्रांनो, लाईव्ह जॅकेट बनवले त्यांनी बाटल्यांपासून, बिस्लरीच्या बॉटल आहे त्याच्यापासून बनवलेलं आहे. पाहू शकत. ठीक आहे धन्यवाद. नाव सांग तुझं. प्रज्वल नागेश बिदादार. ओके. शाळा कोणती? पायस मेमोरियल हायस्कूल. ओके. काय प्रयोग केलाय? हायड्रोलिक जेसीबी. ओके. कसं काम करतं दाखवतो. मित्रांनो, कंट्रक्शन तुम्ही पाहू शकाल, इंजेक्शनच्या स्वयं सिरीजपासून तयार केलेले आहे. पाहू शकाल इकडे चार लावलेले आहे, इथे एक, इथे एक आणि वरती एक लावलेलं आहे. तर यापासून हा हायड्रॉलिक जेसीबी तयार केलेला आहे. ठीक आहे. काय नाव आहे? थोडं मोठ्याने बोल. ओम अमोल मांदळे. कशाचा प्रयोग केलाय तुम्ही? क्रेन केलेली आहे का? ओके. कशापासून तयार केलेली आहे? मोटार आणि दोरी आणि हे सेल. कशा प्रकारे चालते दाखवतो. ट्रेन तयार केलेलं आहे आणि ए डी सीवर जोडलेलं आहे ना, सेलवर. हां, सेलवर जोडलेलं आहे बघा. ठीक आहे. माझे नाव कृष्ण संदीप बोरा. थांबा, सांगा. माझे नाव कृष्ण संदीप बोरा आहे. मी खत यंत्र बनवले शेतकऱ्यांसाठी. खत यंत्र. ओके. थांबा. पी व्ही सी पाईप पासून बनवलेलं आहे. पाईप तुम्ही पाहू शकाल. शेतकऱ्यांसाठी खत यंत्र. खर्च नाही, कष्ट नाही, कमी खर्चात बनवले आणि कष्ट पण नाही लागत. ओके. आणि याच्यामध्ये खत कुठून टाकायचं? इथून खत टाकायचं. ओके. रासायनिक. चांगलं यंत्र बनवलेलं आहे बघा, पाहू शकाल. शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असं आहे. कूलर बनवलं. एक मिनिट, नाव सांग तुझं.
माझं नाव हर्षद दिनेश सांडवर. मी कूलर बनवलेलं आहे मोटर व पंख्या बटन पासून कमी खर्चात बनवलेलं आहे. बॉक्स बनवलेलं आहे. याच्यापासून डेंग्यू मलेरियाचे माप होते. परत उन्हाळ्यात हवा मिळते आपल्याला. ठीक आहे. यश सोमनाथ दरवडे नाही. आमच्या शाळेचं नाव भरण्यात विद्यालय दोंदे. आम्ही बनवलेल्या प्रयोगाचे नाव बहुउपयोगी दूप. आणि हा दूप आम्ही गायीच्या शेणापासून कडुलिंबाचा पाला मोहरी अजून निर्गिलीची पाने याच्यापासून बनवलेले आहे. अनेक फुलांचे पाकळ्या पण त्याच्यात टाकलेले आहे चांगला सुगंध येण्यासाठी. आणि आपण ती दूप बनवतो त्याच्या दूर दूप जाळल्यानंतर तो दूर निर्माण होते आणि मच्छर मारतात. आणि उरलेली राख आपण भांडी घासण्यावर स्वयंपाकाची भांडी जास्त ती घासण्यासाठी ओदात घासण्यासाठी उपयोग करू शकतो. म्हणजे आपण पाच काट जेव्हा वापरतो ना दुकानातले त्यांनी आपल्या बारीक मुलं जे असतात त्यांना त्रास वगैरे होतो मानवी याच्यावरती यांनी कसं त्यांनी त्रास वगैरे होत नाही आयुर्वेदिक. ठीक आहे, चांगला प्रयोग बनवले तुम्ही. नाव सांग. काय केलंय? गेल्या आता हे कृषी मित्रांतर केले. आता आपल्याला माहिती ज्या ठिकाणी म्हणजे आता पाऊस झाला जास्त काय काय वावरांमध्ये ट्रॅक्टर जाण्यासाठी रस्ता पण नसतो. काय काय लोकांना कबैल उपलब्ध नसतात ते काय करणार एक मोठी समस्या आहे. त्यासाठी मी यंत्र तयार केले. हे यंत्राचं आता मी तुम्हाला कार्य पहिले सांगतो. आता हे असं मी तिरकळ जरा धरणार त्यानंतर पाणी जोरात दाबणार. आता आपल्याला माहिती आहे स्कोप दिसतात त्याने जेवढे वर ते तेवढे खाली गेलेली. आता मी असं मागे केलं की जेवढं स्कोप खाली गेलो होते ती तेवढी माती वर येणार आणि माती तेवढी मोकळी होणार. या यंत्राच्या निर्मितीसाठी मी 7 गज 25 सेंटीमीटरची आणि 2 फुटी पट्टी त्याला बिल्डिंगच्या साह्याने जोडली आहे. हा 3.5 फुटाचा हँडल आहे आणि त्याला मागे इनडबॉलच्या साह्याने फ्रेम जोडली. हे यंत्र लहान मुले तसंच महिला तसंच वृद्ध व्यक्ती सहजरित्या वापरू शकतो. हे बिल्डिंग नाही केलेलं ना? नाही, हे नटबॉलच्या साह्याने जोडले. ओके, नटबॉलच्या साह्याने जोडलेले बघा. मस्त यंत्र केलं. ते कसं कसं म्हटलं? ठीक आहे, आता आपल्याला माहिती काय पण तुला मी नमस्कार सर, माझं नाव पियुष दिलीपांत आणि मी आत्ता 9वीमध्ये महात्मा गांधीमध्ये शिकत आहे. माझ्या प्रोजेक्टचं नाव ॲटोमॅटिक स्ट्रीट लाईट आहे जेणेकरून विजेची बचत होते. लाईट लागलेली म्हणजे जिथं गाडी येते तिथं लाईट लागली आणि गाडी गेल्या म्हणून लाईट झालं नाही. परत येतो तुमच्या दोघांना एक मिनिट. नमस्कार सर, माझे नाव साई गणेश टोके. मी बोबन स्विचिंग मशीन बनवली. आजकाल महिलांनी आजकाल व्यवसाय सुरू केलाय ब्लाऊज शिवण्याचा. ब्लाऊज शिवायला बॉबिन तर लागतेच. बॉबिन शिवाय टीप येत नाही आणि बॉबिन भरण्यासाठी वेळ पण वाया जातो आणि पाय पण दुखतात. मी त्याच्यासाठी एक मशीन तयार केली बॉबिन स्विचिंग मशीन. सर एक मिनटं. तर मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही विज्ञान प्रदर्शन बऱ्यापैकी व्हिडिओ विज्ञान प्रदर्शनाचा बऱ्यापैकी व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहिला आहे. बाकीचा व्हिडिओ तुम्हाला सरांच्या चॅनलवर पाहायला मिळेल. सर, आपल्या चॅनलचं नाव काय आहे? नमस्कार, माझं चॅनलचं नाव आहे हरीश हजारे. HARISH HAJARE. यावरती वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ सुद्धा आपल्याला पाहायला भेटतील. त्याचप्रमाणे आजच्या प्रदर्शनाचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल. त्यामुळे चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके मित्रांनो, सरांच्या चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तुम्ही एकदा सरांच्या चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि बाकीचे शैक्षणिक व्हिडिओ सुद्धा एकदम काय म्हणतात कृतिशील प्रकल्प आहेत सरांचे.
तर तुम्ही सरांच्या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ सुद्धा नक्की पहा. मी सरांच्या चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. धन्यवाद. थँक्यू.